कालच्या लेक्चरपर्यंत आपण हा भाग जो पाहिलेला होता तो वित्त या संकल्पनेशी रिलेटेड पाहिलेला होता पाठीमागील तिन्ही लेक्चर्स मध्ये आपण वित्त म्हणजे काय वित्ताच्या व्याख्या वित्ताचं महत्व आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण वित्त वित्ताचे नेचर किंवा स्वरूप वित्ताचं महत्व आणि वित्ताची कार्य हा भाग आपण आतापर्यंत पाहिलेला आहे आज आपण जे पाहणार आहोत जे खऱ्या अर्थाने जे अतिशय महत्वाचा जो भाग आहे आपला तो आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे वित्तीय व्यवस्थापन त्यालाच इंग्लिशमध्ये फायनान्स मॅनेजमेंट असं म्हटलं जातं आता फायनान्स मॅनेजमेंट गेल्या वर्षी तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट अभ्यासलेला आहे आणि त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही संपूर्ण बीएम याने बिझनेस मॅनेजमेंट बिझनेस म्हणजे संपूर्ण व्यवसाय कोणताही एखादा व्यवसाय असेल तर त्या संपूर्ण व्यवसायाच मॅनेजमेंट कसं करावं व्यवस्थापन कसं करावं हा भाग तुम्ही गेल्या वर्षीच्या एसवायच्या बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये जी सर्व कार्य तुम्ही पाहिलेली आहेत ती सर्व कार्य मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन याच्याशी रिलेटेड आहेत आज आपण जे पाहणार आहोत त्यातीलच पूर्ण व्यवसायाचं जे मॅनेजमेंट आहे त्यातील एक भाग असणार म्हणजे वित्तीय व्यवस्थापन काल मी तुम्हाला सांगताना सांगितलेलं होतं किंवा काल आपला विषय ज्यावेळेला निघाला त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की प्रत्येक व्यवसायामध्ये अनेक विभाग किंवा डिपार्टमेंट असतात त्यामध्ये काल मी काही नावे सांगितलेली होती त्यामध्ये प्रॉडक्शन विभाग त्याचबरोबर परचेस विभाग ज्याला खरेदी विभाग म्हणतो सेल्स विभाग विक्री विभाग मार्केटिंग विभाग किंवा ज्याला मार्केटिंग डिपार्टमेंट असं म्हणतो आपण आणि शेवटचा मी सांगितलेला होता तो म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट तर हे फायनान्स डिपार्टमेंटचं व्यवस्थापन कसं चालतं ते आजच्या या आपल्या उद्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आता वित्तीय व्यवस्थापन मी काल म्हटलेलं आहे की सर्व डिपार्टमेंट जे आहेत प्रोडक्शन आहे सेल्स आहे मार्केटिंग आहे त्याचबरोबर परचेस डिपार्टमेंट आहे या सर्वांना पैसा पुरवण्याचं काम हे हे डिपार्टमेंट करत असतं हे म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट करत असतं आणि त्याचं मॅनेजमेंट कसं चालतं ते चा मॅनेजमेंट कसं केलं जातं ते, ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की व्यापक अर्थाने जर विचार केला तर वित्तीय व्यवस्थापन संकल्पना ही व्यवसायाच्या आर्थिक उभारणीशी रिलेटेड आहे म्हणजे याचा अर्थ की व्यवसायामध्ये पुरेसा आर्थिक पाठबळ उभे करावायचे असेल तर त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन ही संकल्पना वापरली जाते व्यवसायाच्या आर्थिक गरजांचं अचूक अनुमान करणं उपलब्ध निधी काल निधीचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं निधी म्हणजे व्यवसायाला लागणारा भांडवल पुरवठा ज्या ज्या मार्गाने येऊ शकतो ते सर्व मार्ग मग त्यामध्ये भागांची विक्री असेल कर्ज रोख्यांची विक्री असेल सरकारी बॉन्ड असतील या सर्वांचा त्यामध्ये काय केला जातो विचार केला जातो तर ही विविध कार्ये जी करावी लागतात तथा आलेला हा निधी आणि त्याच सुयोग्य पद्धतीने केलेलं वाटप यामध्ये तर शब्द दिसत असेल तर सुयोग्य वाटप करणं याचा समावेश हा या आर्थिक नियोजनात म्हणजेच आर्थिक व्यवस्थापनात केलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर तुम आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे व्यवसायाला कुठलाही व्यवसाय असो त्या व्यवसायाचा वित्त पुरवठा म्हणजे भांडवल पुरवठा जर वेळेवर उपलब्ध झाला तो पुरेशा प्रमाणात असेल भांडवल उभारणीचा खर्च कमी असेल तर व्यवसायाचा विस्तार करता करता येतो आधुनिकीकरण येतं स्थैर्य निर्माण आणि त्यामुळे व्यवसायाला इतरांवरती अवलंबून राहावं लागत नाही व्यवसाय नीट चालवणे व्यवसायाची चा आर्थिक असणारी देणी देणे वेळच्या वेळी असणाऱ्या गरजा भागविणे या सर्व दृष्टिकोनातून हे वित्तीय व्यवस्थापन अतिशय महत्वाचं असतं कोणत्याही व्यवसायाची जी प्रतिष्ठा असते नावलौकिक असतो तो खर तर आर्थिक अडचणीत आला की त्याला बाधा येते आणि म्हणून व्यवसाय स्ट्रॉंग ठेवणं आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवणं हेच कार्य या वित्तीय व्यवस्थापनाचं असतं कारण वित्तीय व्यवस्थापन असल्याखेरीज कोणताही व्यवस्थापक असेल मग तो प्रवर्त ज्याला आपण गेल्या वर्षी शी, शिलॉच्या भाषेमध्ये प्रवर्तक असं म्हटलेलं होतं किंवा व्यवसायाचा संस्थापक असं म्हटलेलं होतं तर मग व्यवसायाचा प्रवर्तक असेल व्यवसायाचा संस्थापक असेल तर त्या सर्वांना आपल्या मनातील स्वप्नांना आपल्या मनातील व्यवसायाला विस्तार असं स्वरूप जर त्याला द्यायचं असेल आपल्या मनातील योजनांना मूर्त स्वरूप जर त्याला द्यायचं असेल तर त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हे कार्य अतिशय महत्वाचं समजलं जातं त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाच्या विविध लेखकांनी किंवा विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या पहिली व्याख्या आहे चार्ल्स गस्टनबर्ग यांची चार गस्टनबर्ग यांनी काय म्हटलेलं आहे तर वित्तीय कार्य हे व्यवसायाच्या विविध कार्याला एकत्रित बांधणारं किंवा पैशात बांधणारं परस्परांशी दुवा साधणार कार्य आहे त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे चार्ल्स गस्टनबर्ग म्हणतात की वित्तीय कार्य हे दुसरं तिसरं काही नसून जे अनेक कार्य आहेत मी का जे तुम्हाला काल कार्य सांगली म्हणजे प्रॉडक्शन खरेदी विक्री किंवा मार्केटिंग ही जी इतर सर्व कार्य आहेत त्या सर्व कार्यांना परस्परांशी बांधणारा दुवा म्हणजे वित्तीय व्यवस्थापन आहे त्यानंतर दुसरी व्याख्या जी आहे गुथमन यांची व्याख्या आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वित्तीय अर्थकारण वित्तीय व्यवस्थापन हे सर्वच प्रकारचं कार्य आहे त्यात नियोजन प्रशासन नियंत्रण अशा गोष्टींचा समावेश होतो आता वित्तीय अर्थकारण गुतमन यांनी अतिशय छान सांगितलेले पण गेल्या वर्षी तुम्ही जे बी एम मध्ये शिकलेले जे कार्य आहेत ना व्यवस्थापनाचे कार्य त्यामध्ये नियोजन होतं प्रशासन होतं आणि नियंत्रण होतं तर गेल्या वर्षीची जे पाच कार्य व्यवस्थापनाची हेंडे फ्यावले यांनी जे पाच कार्य सांगितलेली होती व्यवस्थापनाची त्या पाच कार्यापैकी इथं या तुम्हाला तीन कार्यांचा समावेश दिसतो त्यामध्ये नियोजन प्रशासन आणि नियंत्रण ह्या सर्व कार्यांना एकत्रित बांधणारं कार्य म्हणजे वित्तीय व्यवस्थापन असं गुतमन यांनी म्हटलेलं आहे तिसरी व्याख्या आहे बॉलविले यांची बॉलविले यांनी बॉल काय म्हटलेलं आहे तर व्यावसायिक अर्थकारण अथवा व्यावसायिक व्यवस्थापन यामध्ये आवश्यक असणारा निधी गोळा करणे काल आपण निधी संकलन असा शब्द वापरलेला होता पहा तुम्हाला कालचं लेक्चर आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण निधी संकलन किंवा निधी गोळा करणे हा शब्द वापरलेला होता किंवा संकलन हा शब्द त्याचबरोबर निधीचा वापर काल आपण त्याला निधी वाटप असं म्हटलेलं होतं तर बॉनविले यांची व्याख्या अतिशय छान आहे व्यावसायिक अर्थकारण आता व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे आवश्यक असणारा निधी गोळा करण्यापासून निधीचा वापर आणि तो इतर सर्व कार्यांपर्यंत कशा प्रकारचा त्याचा समावेश होईल निधी कोठून गोळा करावायचा त्याचा पर्याप्त वापर कसा करावायचा आणि आर्थिक गरजांचं अनुमान अचूकपणे कसं करायचं याच परिणामकारकपणे सांगणार शास्त्र म्हणजे वित्तीय व्यवस्थापन आपण सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल कि पहिल्याच सुरुवातीला पैशाची व्याख्याचं इंट्रोडक्शन पाहताना आपण असं म्हणलेलं होतं की वित्तीय कार्य म्हणजे एक कला आहे आणि एक शास्त्र आहे या ठिकाणी बॉनविले यांनी या शब्दामध्ये त्यांच्या व्याख्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वित्तीय व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे कारण शास्त्रीय सिद्धांत जसे परफेक्ट असतात तसच या वित्तीय व्यवस्थापनाचा समावेश हा शास्त्रामध्ये केलेला दिसून येतो मग यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी ते यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कि वित्तीय व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे ते एक कला आहे त्याचबरोबर ते एक शास्त्र देखील आहे शास्त्र हे या अर्थाने म्हटलेलं असत की कोणतेही शास्त्र जर आपण पाहत असू तर शास्त्राचे नियम हे अतिशय परफेक्ट असतात कारण ते सर्व समावेशक असे असतात आणि म्हणून इथं बॉनविले यांनी वित्तीय व्यवस्थापनाला शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असणार निधी गोळा करणं आणि निधीचा योग्य प्रकारे वाटप करणं याला सुद्धा महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं तर या तिघांच्या व्याख्यातून तुमच्या लक्षातील चार्ज ग्रस्टन म्हणतात की इतर सर्व कार्यांना बांधणारा दुवा किंवा मध्यबिंदू म्हणजे वित्तीय व्यवस्थापन गुतमन हे म्हणतात कि वित्तीय कारण वित्तीय अर्थकारण हे नियोजन प्रशासन आणि नियंत्रण या सर्व कार्यांचा समावेश असणार कार्य आहे तर बोनविले म्हणतात कि वित्तीय व्यवस्थापन हे निधी गोळा करणं निधीचा योग्य प्रकारे वाटप करणं निधी कुठून गोळा करावायचा ते ठरविणं या सर्वांच्या बाबतीत असणार एक शास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर जे फ्रेंड व्याटसन यांची काय व्याख्या म्हटलेली पाहा त्यांनी म्हटलेलं आहे की परंपरेने वित्तीय व्यवस्थापन या विषयात खेळत्या स्वरूपाचे भांडवल आणि दीर्घ मुदतीचे भांडवल गोळा करण्याच्या संदर्भात उद्भवणारे सर्व प्रश्न विचारात घेतले जातात आणि त्या संबंधी मूलभूतपणे विचार किंवा मां तत्वे मांडली जातात आता जे फ्रेंड व्याटसन काय म्हणतात ते म्हणतात की वित्तीय व्यवस्थापनामध्ये खेळत्या स्वरूपाचे भांडवल आणि दीर्घ मुदतीचे भांडवल यांचा समावेश होतो काल आपण मुदतीचे भांडवल म्हणजे काय मध्यम मुदतीचे भांडवल म्हणजे काय आणि दीर्घ मुदतीचे भांडवल म्हणजे काय पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण कि ज्या अल्प किंवा दैनंदिन स्वरूपाच्या गरजा भागवण्यासाठी अल्प स्वरूपाचं भांडवल लागतं ज्या खेळत्या भांडवलाशी रिलेटेड असणाऱ्या गरजा ज्या आहेत त्याला मध्यम मुदतीचं किंवा पाच ते दहा वर्षाच्या मुदतीचा असतं त्याला आपण मध्यम मुदतीचं म्हणतो आणि दहा वर्षाच्या पुढील ला, कालावधीसाठी लागणाऱ्या भांडवलाला आपण ला दीर्घकालीन भांडवल असं म्हणतो तर हे तिन्ही प्रकारच्या भांडवलाची गरज ज्या कार्यामुळे भागवली जाते जी तत्व मांडली जातात त्याला वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलं जातं असं जे फ्रेंड वॅटसन हे म्हणतात तर या तिघांच्या व्याख्यातून या चौघांच्या व्याख्यातून आपल्या लक्षात येतं की कोणत्याही व्यवसायामधील वित्तीय व्यवस्थापन हे कार्य अतिशय मोलाचं आहे आणि अतिशय महत्वाचा आहे त्यानंतरचा अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे याचा अर्थ काय तर हा अतिशय आपल्या मधील महत्वाचा भाग आहे याच्यावरती परीक्षेला अनेक वेळेला तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन थोडक्यात उत्तरे द्या यासाठी प्रश्न हमखास विचारले जातात आणि म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि ज्ञानाच्याही दृष्टिकोनातून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा भाग या टॉपिक मधील अतिशय महत्वाचा आहे आता आपण वित्तीय व्यवस्थापनाच्या व्याख्या पाहिल्या तर हे वित्तीय व्यवस्थापनाचं उद्दिष्ट काय असतं या वित्तीय उद्दिष्टांचा दोन भागामध्ये समावेश केलेला आहे अल्पकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे त्यामध्ये पहिल्यांदा आपण अल्पकालीन उद्दिष्टे पाहणार आहोत तर अल्पकालीन उद्दिष्टे याचा अर्थ काय की अल्पकाल आपण काल पाहिलेला आहे की साधारणतः एक ते पाच वर्षापर्यंतचा काळ हा अल्पकालीन कालीन समजला जातो या अल्पकाळामध्ये कि थोड थोड्याशा कालावधीसाठी काय साध्य करायचं आहे हे ज्या उद्दिष्टांमध्ये ठरवलं जातं त्याला अल्पकालीन उद्दिष्ट असे म्हटले जातात मग ही उद्दिष्ट कोणती आहेत पहिलं आहे ते म्हणजे भांडवल उभारणी करणे आपण सुरुवातीलाच म्हटलेले की वित्त हे मानवी शरीरातील रक्त पुरवठ्यासारखं का कार्य करत त्याला आपण फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ कॉमर्स असं म्हटलेलं होतं कारण भांडवलाशिवाय व्यवसाय उभा करणं शक्यच नाहीये आणि म्हणून पहिल्यांदा जर काय ठरवायचं असेल पहिलं उद्दिष्ट जर कोणतं गाठवायचं असेल तर ते आहे व्यवसायाला लागणाऱ्या भांडवलाची उभारणी करणं आणि हे भांडवलाची उभारणी करण्यासाठी जे विविध मार्ग आहेत मग ते बागांची विक्री करणं असेल कर्ज रोख्यांची विक्री करणं असेल किंवा सरकारी बॉन्ड असेल या अनेक मार्गातून भांडवलाची विक्री करण्याचं काम पहिलं उद्दिष्ट हे या वित्तीय व्यवस्थापनाचं ठरवलं जातं तर अल्पकालीन उद्दिष्टातील हे पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं आता वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं म्हणजे काय तर वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं याचा अर्थ की जे भांडवल जमा झालेला आहे आपण पहिल्या मध्ये जे भांडवल उभारलेलं आहे तर त्या भांडवलाचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे त्यासाठी असणारी जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे जे नियम आहेत जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते निर्माण केले पाहिजेत पैसा कोणाच्या हातात असेल चेक देताना कोणाच्या चे सह्या असतील कोणी किती पैशाची मागणी करू शकतो ती मागणी कशी करता येईल रिक्वायरमेंट कशा लेखी स्वरूपात दिल्या जातील त्याप्रमाणे पैशाचं वाटप कसं केलं जाईल पैसा देण्याचा अधिकार कोणाला असेल पैसे मागण्याचा अधिकार कोणाला असेल कोणत्या विभागाला किती गरज आहे कोणत्या विभागाची जास्त महत्वाची गरज आहे अत्यावश्यक गरज कोणत्या विभागाची आहे हे सगळं ठरवून त्याप्रमाणे पैसा देण्याचं काम निर्माण करणं म्हणजेच वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं कारण हे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं हे अतिशय आवश्यक भाग समजला जातो आणि म्हणून वित्तीय कारण पैसा आहे परंतु त्याचा वापर जर योग्य प्रकारे होत नसेल जर त्याची उधळपट्टी होत असेल गैरवापर होत असेल तर त्या व्यवसाय पुढे अनेक अडचणींना सामोरा जाऊ शकतो तिसरं जे उद्दिष्ट आहे अल्पकालीन ते म्हणजे योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणं योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी नोंदीना अतिशय महत्व असत आर्थिक गोष्टींमध्ये प्रत्येक व्यवहाराचा पुरावा निर्माण करावा लागतो कारण सर्वात जास्त गैरव्यवहार होणारा हा विभाग असतो अनेक आपण जे प्रत्यक्षामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये गैरव्यवहाराच्या ज्या अनेक बातम्या वाचतो ऐकतो ह्या सगळ्या बातम्या ह्या बऱ्याचशा किंवा बऱ्याच वेळेला ह्या आर्थिक व्यवहारांशीच रिलेटेड असतात आणि त्याच्या जर नोंदी नसतील तर आपल्याला खरा गुन्हेगार शोधणं अवघड जात आणि म्हणून कोणत्याही व्यवहाराच्या आर्थिक व्यवहारांच्या विशेषतः नोंदी असणं हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून दिलेला एक एक पैशाचा हिशेब लिहिला जाणं किंवा तो मा दिलेला ज्यांना पैसे दिले असतील त्यांच्याकडून तो हिशोब मागवणं तो नोंदीच्या स्वरूपात मागवणं तोंडी स्वरूपात न घेता तो नोंदीच्या स्वरूपात मागवणं हे या वित्तीय व्यवस्थापनाचं अल्पकालीन उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं तर तुमच्या लक्षामध्ये येत असेल की वित्तीय व्यवस्थापनाची जी उद्दिष्ट आहे त्यातील अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये या तीन उद्दिष्टांचा काय होतो समावेश होतो पहिल्यांदा व्यवसायाची भांडवल उभारणी कशी करायची कारण भांडवलाशिवाय व्यवसाय असू शकत नाही मग ती भांडवल उभारणी कशी करायची भागांची विक्री करून कर्ज रोख्यांची विक्री करून सार्वजनिक ठेवी निर्माण करून का बँकेकडून कर्ज घेऊन हे सर्व ज्या ठिकाणी ठरवलं जातं त्याला म्हटलं जातं पहिलं उद्दिष्ट भांडवल उभारणी करणं दुसरं मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणं याच्यामध्ये पैशाचं योग्य प्रकारे वाटप आणि वापर करणं आणि तिसरं उद्दिष्ट सांगितलं ते म्हणजे योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवणं ज्यावेळेला नोंदी स्वरूपात हिशेब मागितला जातो त्यावेळेला पैशाचा जा गैरव्यवहार होत नाही किंवा होऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती बंधन येतात आणि म्हणून आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवणं हे वित्तीय व्यवस्थापनाचं अल्पकालीन उद्दिष्ट आहे नंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्टे तर दीर्घकालीन उद्दिष्टे याचा अर्थ काय तर जे दीर्घकाळ भविष्य काळाचा विचार करून जी उद्दिष्टे ठरवली जातात ज्यांचा परिणाम हा पुढे दीर्घकाल होणार असतो भविष्याचा विस्ताराचा व्यवसायाच्या विकासाचा विचार करून जे उद्दिष्ट ठरवली जातात त्याला दीर्घकालीन उद्दिष्ट असे म्हणतात यामध्ये दहा वर्षाच्या नंतर आपल्या व्यवसायाचा विकास कसा होईल हे लक्षात घेऊन ही दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवली जात असतात आणि म्हणून या ज्या ज्यामध्ये भविष्यकालीन विचार केला जातो भविष्यकालीन डेव्हलपमेंट विचारात घेतली जाते भविष्यकालीन विकास विचारात घेतला जातो म्हणून याला दीर्घकालीन उद्दिष्टे असे म्हटले जाते त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे वित्तीय हितसंबंध जपणे वित्तीय हितसंबंध जपणे याचा अर्थ हितसंबंध जपणे याचा अर्थ कि जे देण्या घेण्याचे व्यवहार असतात आपण बँकांकडून कर्ज घेतो आपण जे आपले भागधारक आहेत त्यांना शेअर्स विकून त्यांच्याकडून भागरूपी किंवा भाग भांडवल भांडवल गोळा करीत असतो सावकारांच्याकडून कर्ज घेत असतो कर्जरोखेधारकांना कर्जरोखे विकून त्यांच्याकडून कर्ज घेत असतो बँकांकडून कर्ज घेत असतो ह्या सर्वांशी वित्तीय हितसंबंध निर्माण होतात भागधारकांशी ते भागधारक हे मालकही असतात त्याचबरोबर ते भांडवल पुरवणारे असतात कर्ज रोखेधारक हे कर्ज पुरवठा करणारे असतात आणि त्यामुळे त्यांना हवा असणार किंवा जे त्यांना मिळण्याचा त्यांचा हक्क आहे ते व्याज त्यांना दिलं पाहिजे तर भागधारकांना त्यांनी गुंतवलेल्या भांडवलावर डिव्हिडंड किंवा त्याला आपण लाभांश म्हणू शकतो लाभांश दिला पाहिजे तर बँकांकडून घेतलेलं जे कर्ज असतं त्या कर्जाची वेळच्या वेळी परतफेड केली पाहिजे आणि हे हितसंबंध जपणं म्हणजेच ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत त्या पैशाची वेळच्या वेळी परतफेड करणं त्यांचा योग्य मोबदला वेळच्या वेळी देणं म्हणजे वित्तीय हितसंबंध जपणं तिसरं आहे नफा अधिक्य करण्याचे उद्दिष्ट नफा अधिक्य करण्याचे उद्दिष्ट याचा अर्थ काय आपण उत्पादनाचे चार घटक पाहिलेले आहेत त्या उत्पादनाच्या चार घटकांपैकी शेवटचा घटक असतो तो म्हणजे संयोजन हो उत्पादनाचे चार घटक म्हणजे भूमी श्रम भांडवल आणि संयोजन हो त्यामध्ये भूमीला खंड मिळतो भांडवलाला व्याज मिळतं श्रमाला वेतन मिळतं आणि संयोजनाला हो नफा मिळतो नफा म्हणजे प्रवर्तकाने किंवा संस्थापकाने जी व्यवसाय स्थापनेची जी जोखीम स्वीकारली असते जी रिस्क आपण घेतलेली असते त्याला त्या बाबतचा मिळणारा मोबदला म्हणजे नफा असतो हा जो प्रवर्तक असतो किंवा संस्थापक असतो तो अतिशय जोखीम स्वीकारून आपला व्यवसाय सुरू करीत असतो आणि त्याला अपेक्षा असते की आपल्याला आपल्या याच्यातून जास्तीत जास्त नफा मिळावा आणि हा जर नफा त्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी तो जास्तीत जास्त कसा मिळेल हेच उद्दिष्ट कोणत्याही व्यवसायाचं असतं मग तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो माझा व्यवसाय तोट्यात जावा असं कोणत्याच व्यवस्थापकाला किंवा संस्थापकाला वाटत नाही आणि म्हणून नफा अधिक्यकरण करण्याचं उद्दिष्ट हे दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये असत लगेच व्यवसाय सुरू झाला तर लगेच नफ्याला सुरुवात होईल असं सांगता येत नाही परंतु जर जसा कालावधी जात असतो जर जसा व्यवसाय वाढत जातो जर जसा व्यवसायाचा विकास होत जातो असतो जा हो तस तसा नफा सुद्धा वाढत गेला पाहिजे त्याला म्हणलं जातं नफा अधिक्यकरणाचे उद्दिष्ट कारण नफा मिळाला तरच व्यवसायाचा विकास होईल तरच व्यवसायामध्ये नवीन मशिनरी येतील नवीन यंत्रसामग्री येईल नवीन इमारत बांधली जाईल आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जाईल आणि म्हणून कोणत्याही व्यवसायाला हवं असणार नफा अधिकीकरण हे उद्दिष्ट दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये समजलं जात तिसरं उद्दिष्ट जे आहे ते आहे कल्याणाचे उद्दिष्ट कल्याणाचे उद्दिष्ट म्हणजे काय आता कल्याण म्हणजे कोणाचं कल्याण करायचंय तर व्यवसायामध्ये वेगवेगळे घटक असतात आपल्याला माहिती आहे सगळ्यात जे टॉप पातळीवरती असतात किंवा वरिष्ठ पातळीवर असतात ते म्हणजे भागधारक कारण ते व्यवसायाचे खरे मालक असतात आणि व्यवसायाला भांडवल पुरवठा करणारे असतात म्हणून ते पहिल्यांदा येतात ते भागधारक नंतर जर त्यांच्या खालोखाल काम करणारे असतात ते म्हणजे संचालक मंडळ भागधारकाने आपल्या मधून ज्यांची व्यवस्थापन पाण्यासाठी निवड केलेली आहे त्यांना पण संचालक असं म्हणतो आणि त्यांचं मिळून संचालक मंडळ तयार होतं आणि त्यांच्या हाताखाली मॅनेजिंग डायरेक्टर असतो म्हणजे त्याला आपण जो व्यवस्थापक करणारा असतो किंवा व्यवस्थापकीय मॅनेजर आपण ज्याला म्हणतो व्यवस्थापक म्हणतो त्याचा समावेश असतो आणि मग नंतर त्याच्या हाताखाली इतर त्यास्ता त्यास्ता संचालक मंडल। संचालक मंडल व्यवस्थापन? व्यवस्थापन? सर्व विभाग प्रमुख कार्य करीत असतात आणि सगळ्यातच शेवटचा घटक असतो तो असतो कामगार आणि सगळ्यात शेवटी ज्यांच्याशी अप्रोच व्यवसाय होत असतो ते असतात त्याचे ग्राहक हे सर्व घटक या व्यवसायामध्ये असतात भागधारक संचालक मंडळ संचालक मंडळामध्ये खालोखाली व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख त्या विभागामध्ये काम करणारे कामगार आणि ज्यांच्यासाठी उत्पादन केलं असा असणारा ग्राहक वर्ग या सर्वांचं कल्याणाचं उद्दिष्ट त्याला या ठिकाणी कल्याणाचं उद्दिष्ट असं म्हटले या सर्वांचं कल्याण म्हणजे काय तर भांडारकांना त्यांनी गुंतवलेल्या भांडवलावर नवा व्या लाभांश मिळाला पाहिजे हे त्यांचं कल्याण आहे व्यवसाय त्यांनी ज्या व्यवसायात भांडवल गुंतवले तो व्यवसाय वाढला पाहिजे विस्तारला पाहिजे संचालक मंडळाचं काय आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे परंतु संचालक मंडळांना हवी असणारी माहिती निर्णय क्षमता ही त्यांनी वेळच्या वेळी योग्य प्रकारे घेतली तर व्यवसाय वाढेल आणि म्हणून संचालकांना सुद्धा योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे व्यवस्थापकांना योग्य मोबदला दिला पाहिजे प्रत्येक विभाग प्रमुखाने आपलं काम वेळच्या वेळी चांगल्या प्रकारे आपला विभाग सांभाळला तर त्या प्रत्येक विभागाचा जो विकास होईल त्याच्यातून व्या त्या व्यवसायाचा विकास होणार आहे आणि म्हणून प्रत्येक विभाग प्रमुखाने सुद्धा आपलं काम व्यवस्थित करणं आणि व्यवसायाच्या कल्याणाचा विचार करणं आवश्यक आहे कामगारांना काम त्यांचं वेतन मजुरी जे काही असेल ते त्यांना वेचाय कारण ज्या ठिकाणचा कामगार समाधानी असतो त्या व्यवसायाचं नफाही चांगला होतो संतुष्ट कर्मचारी असतील तर त्या व्यवसायाचा विकासही जलद गतीने झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून कोणत्याही व्यवसायाच जर कल्याण साधायचं असेल तर कामगार हा घटक समाधानी असला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तो आहे ग्राहक वर्ग ग्राहक हा राजा आहे असा आपण मार्केटिंग मध्ये नेहमी ऐकतो हा ग्राहक राजा जिथं समाधानी होत असेल त्या व्यवसायाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा कमीत कमी किंवा योग्य किमतीमध्ये मालाचा पुरवठा करणं हे सुद्धा भागधारकाच्या कल्याणाचं उद्दिष्ट समजलं जात तर दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये वित्तीय हितसंबंध जपणे नफा अधिकीकरणाचे उद्दिष्ट जपणे आणि व्यवसायाच्या आणि व्यवसायाशी रिलेटेड असणाऱ्या सर्व घटकांचं उद्दिष्ट जपणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो धन्यवाद विद्यार्थ्यांनो सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल